मी धनंजय शिवराम पवार, मुक्काम पोस्ट उडते. आज आपल्याला कृषी विभाग आणि राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स म्हणजेच आरशिएफ यांच्या संयुक्त उद्यमातून बीज प्रक्रियेसाठी जे आपल्याला जीवाणू असतात ते आरशिएफने आपल्याला इथं उपलब्ध करून दिलेले आहेत. बायोला म्हणून त्याचं प्रोडक्ट आहे, त्याच्यात रायझोबियम, PSB आणि असेट वेक्टर असे तीन जीवाणूंचं मिश्रण आहे जे पिकाच्या वाढीसाठी अतिशय उत्तम असं आहे. तर प्रथमतः मी आपल्याला बीज प्रक्रिया कशी करायची थोडक्यात माहिती संक्षिप्तपणे सांगतो. प्रथम आपण एक सुती किंवा प्लॅस्टिकचे असे बेडशीट वगैरे असे घ्यायचे, त्याच्यावर 1 किलोसाठी आपण 25 मिली या प्रमाणात बायोला हे जैविक खत घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण 1 किलो बियाण्यामध्ये 25 ml या प्रमाणात तर अशा पद्धतीने आपण त्याच्यावर घेतल्यानंतर त्याला हाताने वगैरे काय करायचं नाही, कारण त्याची सोयाबीनची बियाण्याची अतिशय पातळ असते आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त असल्यामुळे इतर बुरशीचा शिरकाव होऊ शकतो. तर अतिशय हळूवारपणे आपण ह्या बियाण्याला आपण अगोदर रासायनिक मध्ये प्रक्रिया केलेली होती 1-2 तासापूर्वी, तर ते चांगलं सुकवून घेतलं होतं आणि त्यानंतर आपण ही जैविक प्रक्रिया केलेली होती. आता असंच हळूवार पद्धतीने प्लॅस्टिकच्या किंवा ग्लोव्ह वापरून आपण हात न लावता पसरून सावलीत सुकवायचे बियाणे 1 तासभर लागवडीपूर्वी. तर ह्याचा फायदा सांगायचा झाला तर आपल्या सोयाबीन म्हणजे द्विदल पिकामध्ये पडतो, तर त्याच्या मुळावर रायझोबियमच्या जीवाणूच्या गाठी असतात, तर त्या गाठी शेतातून येण्यापेक्षा आपण जर बियाण्याला जर या अगोदर जर दिलं तर वाढ उगवण चालू झाल्यापासूनच त्याला त्याची प्रक्रिया चालू करता येते आणि पिकाची जोमदार वाढ असेल किंवा त्याला जी जमिनीतून जी खत PSB म्हणजे स्फुरत घेण्यासाठी मदत होणार असेल तर त्या जीवाणूपासून त्या मदत चांगल्या पद्धतीने होऊ शकते. धन्यवाद.